आजची रेसिपी आहे शिळ्या भातापासून आपण कुरकुरीत टेस्टी असे कटलेट बनवून तयार करणार आहेत. आणि सर्व काही आपण आज घरच्या साहित्यापासून हे कटलेट बनवून तयार होणार आहेत. झटपट होणारी अशी रेसिपी आहे. चला तर मग आपण कटलेट बनवायची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी एक बाउल घेतले आणि एक बाउल मी रात्रीचा शिळा भात घेतले आणि हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया. पूर्ण मी काढून घेणार आहे एका बाउलमध्ये. आणि एक मोठा बटाटा मी बॉईल करून साल सोलून थोडंसं मॅश करून घेतलेले. थोडेसे फोड अख्खे ठेवले त्यात, अगदी पूर्ण मॅश नाही केले. हे पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आता आपण ह्याच्यामध्ये किसलेला गाजर घ्यायचा आहे. तो मी स्वच्छ धुवून सोलून घेतला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि दोन मोठे चमचे मी तीळ घेतले, सफेद तीळ दोन चमचे आपण यात ॲड करूया. एक चमचा मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण, दोन तीन लसणाच्या पाकळ्या थोडेसे असं ठेसून घेतलेले. खूप छान लागते असं टाकल्याने. तुम्ही थोडं जास्त टाकायचं टाकू शकता. मी पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आहे, आणि धणापूड पाव चमचा आहे, हळद पाव चमचा आहे आणि जिरेपूड पाव चमचा आहे. हे आपण सर्व मसाले ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. हे मसाले मी सर्व ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक पाव चमचा ओवा टाकायचा आहे. ओवा थोडंसं आपण हातावरती असं चोळून घ्यायचं आहे की ह्या कटलेटची चव खूप छान अशी लागते. हे पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. एक दोन चमचा मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे की खूप छान अशी क्रिस्पी बनून तयार होणार आहे ते कटलेट. पूर्ण आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आता हे सर्व मसाले आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची, पूर्ण एकजीव करून घेऊया. आपण व्यवस्थित सर्व मसाले लागले पाहिजे की कटलेटला चव खूप छान लागते. तुम्ही बघू शकता मी सर्व एकजीव करून घेतलं आहे. आता आपण थोडंसं हातावरती तेल लावून घ्यायचं आहे की हे कटलेटचे जे सारण आहे ते हाताला चिटकणार नाही. आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही जेवढं लहान मोठे पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. हे असं गोल करून घ्यायचं आणि जास्त आपण प्रेस नाही करणार आहे. आपण हे काढून घेऊया. पुन्हा एक असंच करूया. आपण एक गोळा घेऊन व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा आहे की खूप छान असा गोल्डन ब्राऊन रंग आला की चवही खूप छान लागते या कटलेटची. हे तुम्ही बघू शकता. आता मी सर्व तयार करून घेते. सर्व कटलेट आपले बनून तयार झालेत. आता आपण हे थोडं शॅलो फ्राय करून घेऊया. डीप फ्राय पण तुम्ही करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर, पण मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. आणि तुम्हाला सिलेंडर शेपमध्ये पण करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. आपण गोल असं केले कटलेटसारखे. तर मी गॅस ऑन केले आणि पॅनवरती आपण तेल लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे मी लावून घेते. तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता. आणि हे कटलेट सर्व आपले आता तयार झाले आहेत. यापूर्वी मी तुम्हाला पोहा कटलेटची रेसिपीसुद्धा दाखवली आहे. त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही नक्की चेक करा. आता छान असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. साईडने थोडं थोडं असं तेल सोडून घेऊया. पूर्ण व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत थोडी आपण वाट पाहायची. आता आपण थोडं पलटी करून बघूया. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. आता जे छान गोल्डन ब्राऊन रंग आले ते आपण पलटी करून घेऊया. हे व्यवस्थित अजून तयार झाल्याने थोडंसं ह्याला पण गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत थोडीशी आपण अजून करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता पूर्ण तयार झाले. मी गॅस बंद केलेला आहे आणि व्यवस्थित असा एकसारखा रंग आला आहे. आता एक एक करून आपण हे प्लेटवरती काढून घेऊया सर्व कटलेट. खूप छान आणि टेस्टी ही रेसिपी बनून तयार झालेली आहे. लहान मुलांना पण आवडणारी अशी ही रेसिपी आहे. मी सर्व हे कटलेट काढून घेतले. आता आपण सर्व करून घेऊया. मी एका प्लेटमध्ये पूर्ण सर्व करून घेतलेत. आणि आपण टमॅटो केचपबरोबर सर्व करून घेऊया. तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. ह्यापूर्वी मी तुम्हाला टमॅटो केचप हिरव्या चटणीची रेसिपीसुद्धा दाखवली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली देईन. तुम्ही नक्की चेक करा. आणि खूप क्रिस्पी असे हे कटलेट बनून तयार झालेले आहेत. शिळा भात उरला असेल तर कधी कधी आपल्याला असं वाटतं की काय करायचं, तर अगदी सोपी अशी रेसिपी मी तुम्हाला आज दाखवली. आणि सर्व काही मी तुम्हाला घरच्या साहित्यापासून माझ्या पद्धतीने कशी मी करते ते मी तुम्हाला आज दाखवलेले. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. मी कुठल्याही वेळेला ही रेसिपी करू शकता. लहान मुलांना पण आवडणारी अशी रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.